हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. नोव्हेंबर महिन्याच्या डेली MCQs या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 6वं लेक्चर बघतोय. 11 आणि 12 नोव्हेंबर या 2 दिवसाचे सगळे महत्त्वाचे करंट इव्हेंट आपण लेक्चरमधून कव्हर करणार आहे. लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल आणि विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल तर हे जे आमचं टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. तुम्ही सगळ्यांनी जसं डिमांड केलेलं होतं तर त्यानुसारच विजन स्टडीवरती कंबाईन एक्झामसाठीची नवीन बॅच आम्ही घेऊन येतो आहे. 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही या बॅचमध्ये आपला प्रवेश घेऊ शकता, ठीक आहे. तर त्यामुळे इंटरेस्टेड स्टुडंटनी 15 नोव्हेंबर ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा. संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल, ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण जो होमवर्कचा प्रश्न बघितलेला होता तर तो मिडिवल हिस्ट्रीवरती आधारित होता. अलबरुनी यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले असं आपल्याला म्हटलेलं. खाली पर्यायामध्ये आपल्याला 4 ग्रंथांची नावं दिलेली होती, त्यापैकी किताब ए हिंद आणि तारीख ए हिंद तर हे जे 2 ग्रंथ आहेत तर ते अलबरुनी यांनी लिहिलेले. दुसरे जे 2 ऑप्शन आहेत ते म्हणजे किताब उल यामिनी आणि तारीख ए यामिनी तर हे जे 2 ग्रंथ आहेत तर ते प्रसिद्ध इतिहासकार उद्बी यांनी लिहिलेले, ठीक आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला अलबरुनी यांनी लिहिलेले ग्रंथ सांगायचे होते तर त्यामुळे अ आणि ब तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मिडिवल हिस्ट्रीवरती आधारित आयोग बऱ्याच वेळेला अशा ग्रंथांवरती आधारित प्रश्न आपल्याला विचारतो की पर्टिक्युलर ग्रंथ कोणत्या इतिहासकाराने लिहिला किंवा त्या इतिहासकाराने लिहिलेल्या ग्रंथांची नावं ओळखा. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात तर त्यामुळे हा जो फॅक्च्युअल पॉईंट आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, ओके. बरेच दिवस झालं आपण महाराष्ट्रामध्ये कोणता मुख्यमंत्री होणार, कोणाची सत्ता स्थापन होणार तर ह्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा चर्चा आणि वादविवाद ऐकतो आहे. आणि ह्या सगळ्यातून जे फायनली आउटपुट निघालेलं आहे तर ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे आणि त्यावरतीच आधारित आपण हा प्रश्न बघतो आहे. अविधान आहे की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या राष्ट्रपतींच्या उद्घोषणेला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व लागू होत नाही तर हे जे विधान आहे तर हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याचा राष्ट्रपतींचा जो डिसिजन आहे तर त्याला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व लागू होतं, ठीक आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय तर राष्ट्रपतींचा हा जो डिसिजन आहे तर त्याला आपण न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतो आणि जर राष्ट्रपतींची ही जी कृती आहे तर ती चुकीची असेल तर न्यायालय ही कृती बादसुद्धा ठरवू शकतं, ठीक आहे. कोणताही अंतर्गत किंवा बाह्य दबावाच्या खाली येऊन किंवा कोणत्याही दुष्प्रवृत्तीचं उद्देश असल्यामुळे राष्ट्रपतींनी ही जर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली असेल तर न्यायालय ती बाद ठरवू शकतं, म्हणजेच राष्ट्रपती राजवट तिला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व लागू होतं, ठीक आहे. पण अविधानामध्ये आपल्याला हे तत्त्व लागू होत नाही असं म्हटलं आहे तर त्यामुळे अविधान हे चुकीचं आहे, ओके. त्यानंतर जर ब विधान की 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने कलम 356चा वापर करण्याबाबत राष्ट्रपतींची खात्री अंतिम व निर्णायक आहे आणि तिला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही असं सांगितलं तर हे जे स्टेटमेंट आहे तर हे ब विधानसुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती कलम 356नुसार लागते. राज्यातील जी घटनात्मक यंत्रणा आहे तर ती बंद पडली किंवा ती व्यवस्थितपणे चालत नाही आहे तर या कारणानुसार कलम 356 अंतर्गत कोणत्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण आता राष्ट्रपती राजवट लावण्याचं ह्या जो राष्ट्रपतींचा डिसिजन आहे किंवा त्याबाबत त्यांची जी खात्री आहे तर ती अंतिम आहे आणि निर्णायक आहे आणि तिला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही तर असं घटनादुरुस्ती जी 38वी होती तर त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व हे राष्ट्रपती राजवटीला लागू होत नाही. पण पुढे जी 44वी घटनादुरुस्ती झाली तर ह्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व हे राष्ट्रपती राजवटीला लागू केलं गेलं, ठीक आहे. इथे 44व्या घटनादुरुस्तीनुसार न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही असं म्हटलं आहे तर त्यामुळे हे ब विधान चुकीचं आहे. हे ही जी इन्फॉर्मेशन आहे की न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही तर ते घटनादुरुस्ती 38 तसं म्हटलेलं होतं, ओके. तर ब विधानसुद्धा चुकीचं आहे. आणि जे क विधान आहे की धर्माचे राजकारण करणाऱ्या राज्यावर कलम 356 अंतर्गत कृती करता येते तर हे विधान बरोबर आहे.
1994 मध्ये जो SR बोम्मई खटला झालेला होता, तर त्या खटल्याअंतर्गत जे डिसिजन्स दिले गेले तर त्यामध्ये हे स्टेटमेंट होतं की धर्माचं राजकारण करणाऱ्या राज्यावरती कलम 356 अंतर्गत कृती करता येते, कारण धर्मनिरपेक्षता हे घटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे धर्माचं राजकारण जर कोणतं राज्य करत असेल तर त्या राज्यावरती कलम 356 अंतर्गत कृती होऊ शकते. ठीक आहे, तर हे क विधान बरोबर आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती, तर त्यामुळे फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक 3, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, तर राष्ट्रपती राजवटीशी रिलेटेड ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. करंट इव्हेंटमध्ये हा टॉपिक सध्या खूप चर्चेमध्ये आहेच, तर त्यामुळे आयोग यावरती आधारित पॉलिटीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतो. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न अविधान आहे की संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. ब विधान आहे दिग्विजय सिंग यांच्या जागी मनमोहन सिंग यांची नियुक्ती झाली. आणि क विधान आहे की मनमोहन सिंग 1991 ते 1996 दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते. वरीलपैकी सत्य विधान किंवा विधाने ओळखा. जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की संसदेची जी अर्थविषयक स्थायी समिती आहे तर या समितीचे सदस्य म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची नुकतीच अपॉइंटमेंट करण्यात आली. जे ब विधान आहे तर हे ब विधानसुद्धा बरोबर आहे की दिग्विजय सिंग तर यांच्या जागी मनमोहन सिंग यांची नियुक्ती झालेली, तर हे ब विधानसुद्धा बरोबर आहे. आणि तसंच जे क विधान आहे की 1991 ते 1996 दरम्यान मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे अर्थमंत्री होते, तर हे क विधान पण बरोबर आहे. आणि प्रश्नामध्ये दिलेली ही तीनही विधानं बरोबर असल्यामुळे वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. जे दिग्विजय सिंग आहेत तर त्यांची नियुक्ती ही आता नागरी विकास खात्याची जी स्थायी समिती आहे तर या समितीचे सदस्य म्हणून झाली. आणि त्यामुळे मग आता जी वेकंट प्लेस होती तर त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग तर यांची नियुक्ती करण्यात आली. ही जी समिती आहे तर या समितीमध्ये 31 सदस्य आहेत आणि या समितीचे अध्यक्ष हे BJP चे एक महत्त्वाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे आहेत. ठीक आहे, तर हा पॉईंटसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता या प्रश्नामध्ये संसदीय समित्यांचा उल्लेख आलेला आहे की जो पॉलिटीमधला एक खूप महत्त्वाचा आणि खूप थोडासा डिफिकल्ट वाटणारा असा टॉपिक आहे, तर तो टॉपिकसुद्धा तुम्ही आजच्या आज रिवाईज करा. तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल की ज्या संसदीय समित्या आहेत तर त्यांचे प्रमुख दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार तो म्हणजे स्थायी समिती आणि त्यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजे तदर्थ किंवा तात्पुरत्या समिती. जी स्थायी समिती असतात तर त्या कायमस्वरूपाच्या असतात आणि त्यांची निर्मिती ही दरवर्षी केली जाते. आणि ह्या ज्या स्थायी समित्या असतात तर त्यांचं पुन्हा 3 गटांमध्ये डिव्हिजन होतं. पहिलं म्हणजे वित्तीय समिती, त्यानंतर विभागीय समिती आणि तसंच इतर संसदीय समित्या. ठीक आहे, आणि तसंच आपल्या ज्या संसदीय समित्या आहेत तर त्यापैकी दुसरा महत्त्वाचा गट तो म्हणजे तदर्थ समित्या. तर हे ज्या समित्या आहेत तर त्या समित्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. एखादा विशिष्ट उद्देश किंवा विशिष्ट विचार घेऊन त्यांची स्थापना केली जाते आणि त्या समितीला दिलेलं जे काम आहे किंवा त्या समितीच्या स्थापनेमागचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाल्यानंतर त्या समित्यांचं अस्तित्व हे संपुष्टात येतं. आता ह्या ज्या तदर्थ समित्या आहेत तर त्याचे पण पुन्हा 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे चौकशी समित्या आणि त्यानंतर सल्लागार समित्या. ठीक आहे, तर संसदीय समित्यांशी रिलेटेड ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि ज्या इतर संसदीय समित्या आहेत जसं की लोकअंदाज समिती असेल, लोकलेखा समिती असेल, तर यांच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि पॉलिटीमधला हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि रिसेंटली आता तो चर्चेमध्ये सुद्धा आहे, तर त्यामुळे यावरती आधारित संसदीय समित्यांवरती आधारित असा एखादा मल्टीलाइनर प्रश्न आयोग आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यामधला एक महत्त्वाचा दिवस आपण बघूया. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की अविधान आहे की देशाचे पहिले शिक्षण मंत्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. ब विधान आहे हा दिवस 11 नोव्हेंबर 1975 पासून दरवर्षी साजरा केला जातो. आणि क विधान आहे की अब्दुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असे आहे. वरीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा.
जे अविधान आहे तर हे अविधान चुकीचं आहे. देशाचे जे आपले पहिले शिक्षण मंत्री ते म्हणजे अब्दुल कलाम आझाद, तर यांचा जो जन्मदिवस आहे तर तो आपल्या देशामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. इथे सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हटलं आहे तर त्यामुळे अविधान हे चुकीचं आहे. त्यानंतरचं ब विधान की 11 नोव्हेंबर 1975 पासून हा देश आपल्या हा जो दिवस आहे तर तो आपल्या देशामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा होतो, तर हे स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे. 2008 पासून हा जो 11 नोव्हेंबर हा दिवस आहे तर तो भारतामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामुळे ब विधानसुद्धा चुकीचं आहे. आणि जे क विधान आहे तर हे क विधान बरोबर आहे की अब्दुल कलाम आझाद यांचं मूळ नाव हे अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असं आहे, ठीक आहे. तर हे क विधान बरोबर आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायचे तर त्यामुळे फक्त क, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे, ठीक आहे. मौलाना आझाद हे आपल्या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते, हा पॉईंट तुम्हाला कंपल्सरी माहितीच पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेली जी 2 साप्ताहिकं आहेत तर त्यांची नावंसुद्धा तुम्ही नोटडाऊन करा. पहिलं म्हणजे अल हिलाल आणि त्यानंतरचं अल बलाग, ठीक आहे. तर ही जी 2 साप्ताहिकं आहेत तर ती मौलाना आझाद यांनी सुरू केली. 12 फेब्रुवारी 1957 मौलाना आझाद यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं जे आत्मचरित्र आहे तर ते प्रकाशित झालेलं होतं. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव ते म्हणजे इंडिया विन्स फ्रीडम, ओके. तसंच त्यांच्या मृत्यूनंतर 1992 त्यांना भारतरत्न हा अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला होता. तर हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारतरत्न दिला गेलेला होता, ओके. तर मौलाना आझाद यांच्याशी रिलेटेड हे जे सगळे पॉईंट आहेत तर ते तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे 11 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा होतो, तर तो पॉईंट तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, ओके. पुढे आता आपण एक महत्त्वाची अपॉइंटमेंट बघूया. अविधानामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की पटना उच्च न्यायालयाचे 43वे मुख्य न्यायाधीश म्हणून संजय करोल शपथ घेतील. ब विधान आहे की न्यायमूर्ती अमरेश्वर प्रताप साही यांच्या जागी करोल यांची नियुक्ती झाली. आणि क विधान आहे न्यायमूर्ती करोल यांनी याआधी मद्रास उच्च न्यायालयामध्ये काम केलेलं आहे. वरीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की पटना हायकोर्टचे 43वे मुख्य न्यायाधीश म्हणून संजय करोल तर हे शपथ घेतील, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर याआधीचे पटना हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश होते तर ते होते अमरेश्वर प्रताप साही आणि आता त्यांची बदली झालेली आहे, तर त्यामुळे आता त्यांच्या जागी हे जे संजय करोल आहे तर ते या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे, ठीक आहे. तर ब विधान पण बरोबर आहे. पण जे क विधान आहे तर हे क विधान चुकीचं आहे की जे न्यायमूर्ती करोल आहेत तर त्यांनी याआधी मद्रास हायकोर्टमध्ये काम केलेलं आहे, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला चुकीची दिलेली आहे. करोल यांनी याआधी त्रिपुरा हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे आणि आता त्यांची अपॉइंटमेंट ही पटना हायकोर्टमध्ये झाली, ठीक आहे. तर त्यामुळे क विधान हे चुकीचं आहे. जे न्यायमूर्ती अमरेश्वर प्रताप साही आहेत तर त्यांची आता बदली ही मद्रास हायकोर्टमध्ये झालेली आहे, ठीक आहे. तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, ओके. जे न्यायमूर्ती संजय करोल आहेत तर ते मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत आणि 1998 ते 2003 त्यांनी हिमाचल प्रदेशचे महाधिवक्ता म्हणूनसुद्धा काम पाहिलेलं आहे. तर हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा, कारण ह्या ज्या चर्चेमधल्या व्यक्ती असतात तर त्यांच्यावरती आयोग आपल्याला मल्टीलायनर प्रश्न विचारतो आणि सध्या ते कोणत्या पदावरती कार्यरत आहेत आणि याआधी त्यांनी कोणतं काम केलेलं आहे, त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर त्यावरती आधारित स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तर अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या चर्चेमधल्या व्यक्ती आहेत तर त्यांच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन ही तुम्ही पॉईंट वाईजच नोटडाऊन करा आणि ते सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लर्न पाहिजेत, ओके. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न तो म्हणजे IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2G इथेनॉल प्रकल्प उभारण्यास परवानगी मिळाली. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पानीपत, की पानीपत या ठिकाणी आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला 2G इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी परमिशन मिळालेली. हा जो प्रकल्प आहे तर तो अनुकूल इंधनाच्या वापराला चालना देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करण्यासाठी मदत करेल. आणि आता हा जो प्रकल्प आहे तर त्याला एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडून क्लिअरन्स मिळालेला आहे.
या प्रकल्पामध्ये जे उत्पादन केलं जाणारं इथेनॉल आहे, तर त्याचा वापर हा वाहतुकीच्या इंधनामध्ये मिसळण्यासाठी करण्यात येईल आणि ऊसाच्या रसापासून अतिरिक्त इथेनॉल तयार करण्यासाठी सुद्धा केंद्राकडून परमिशन मिळालेली आहे. ठीक आहे, तर हा जो 2G इथेनॉल प्लांट आहे तर तो आता पानिपत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी म्हणून मिनिस्ट्रीकडून परमिशन मिळालेली आहे. तर हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. पानिपत हे नाव ऐकलं की लगेच आपल्याला हिस्ट्रीमधली जी आपली पानिपतची 3 युद्ध आहेत तर ती आपल्याला आठवतात. रिसेंटलीच जी पानिपतची 3 युद्ध आहेत त्यापैकी जे 3रं युद्ध आहे तर त्यावरती आधारित पानिपत या नावाचा मूव्ही येतो आहे आणि तो सध्या बराच चर्चेमध्ये आहे. त्याच्याशी रिलेटेड बरेचसे वादसुद्धा सुरू आहेत. त्यावरती आधारित मी लेक्चरसुद्धा घेतलेलं आहे. मला खात्री आहे की ते लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल. बऱ्याच स्टुडंटनी कमेंट सेक्शनमध्ये असं मेन्शनसुद्धा केलेलं होतं की हिस्ट्रीचे लेक्चर्स तुम्हीच घ्या, तुम्ही हिस्ट्री शिकवलेलं खूप छान समजतं. तर थँक्यू सो मच की तुम्ही कमेंट करून या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि आपली जी विजन स्टडीवरची कंबाईंड बॅच आहे तर या बॅचमध्ये हिस्ट्री मीच शिकवणार आहे, तर त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. कंबाईंड एक्झामसाठीचा आपला जो सगळा हिस्ट्रीचा सिलॅबस आहे तो मी अगदी व्यवस्थितपणे आणि खूप छान पद्धतीने तुमच्याकडून कव्हर करून घेईन. ओके, आता याच प्रश्नाशी रिलेटेड अगदी छोटासा होमवर्कचा प्रश्न तुमच्यासाठी, ते म्हणजे इथेनॉलचं जे केमिकल कंपोजिशन आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, पुढचा प्रश्न हा सुद्धा पॉलिटीवरतीच आधारित आहे. तुम्हाला ही गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की आपली महाराष्ट्रामधली जी 13वी विधानसभा आहे तर ती संपुष्टात आली आहे, तर त्यावरतीच आधारित हा प्रश्न आहे. अविधान आहे की भारतीय घटनेतील कलम 168 नुसार राज्य विधानमंडळाची तरतूद आहे. ब विधान आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाराष्ट्रामध्ये विधानसभा व विधान परिषद अस्तित्वात आहे. आणि क विधान आहे की घटनेमध्ये राज्य विधानसभेची महत्तम सदस्य संख्या 450 आणि किमान सदस्य संख्या 60 इतकी ठरवण्यात आली आहे. वरीलपैकी असत्य विधान किंवा विधाने ओळखा. आता यापैकी जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की भारतीय घटनेमध्ये कलम 168 नुसार राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. ठीक आहे, तसंच जे ब विधान आहे तर हे ब विधान पण बरोबर आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे. महाराष्ट्रासोबतच अशी अजून काही राज्यं आहेत की ज्या राज्यांच्या निर्मितीपासूनच त्या राज्यांमध्ये ही दोनही सभागृह आहेत. त्यापैकी पहिलं राज्य ते म्हणजे बिहार, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर ही 3 राज्यं तर ह्यांची नावंसुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यानंतरचं आपलं क विधान, तर हे क विधान चुकीचं आहे की घटनेमध्ये राज्य विधानसभेची जी महत्तम सदस्य संख्या आहे तर ती 450 आहे, तर ही जी महत्तम सदस्य संख्या आहे तर ती 500 आहे आणि जी किमान सदस्य संख्या आहे तर ती 60 इतकी आहे. तर त्यामुळे आपलं क विधान हे चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला असत्य म्हणजेच चुकीची विधानं सांगायची, तर त्यामुळे फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पण आता ही गोष्टसुद्धा तुम्हाला माहिती असेल की काही राज्यांची जी लोकसंख्या आहे तर ती खूपच कमी आहे, तर त्यामुळे विधानसभेची ही जी सदस्य संख्या जी मिनिमम ठरवण्यात आलेली आहे 60, तर 60पेक्षासुद्धा कमी सदस्य संख्या असलेल्या विधानसभा भारतामध्ये आहेत. जसं की जर आपण गोवा किंवा सिक्कीम या राज्यांचा विचार केला तर या राज्यांमध्ये ज्या विधानसभा आहेत तर त्यामध्ये जे सदस्य आहेत तर ते 30 इतके आहेत. तसंच मिझोरम या राज्यामध्ये 40 आहेत आणि नागालँड या राज्यामध्ये 46 सदस्य तर हे विधानसभेमध्ये आहेत. तर ही काही अपवाद असलेली राज्यं आहेत, तर हे जे एक्सेप्शन्स आहेत तर ते तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजे, कारण आयोग बऱ्याच वेळेला एक्सेप्शनवरतीच प्रश्न विचारतो, तर त्यामुळे इथे आपल्याला कन्फ्युजिंग करणारी अशी स्टेटमेंट विचारली जाऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न अविधान आहे. 16 जून 2009 रशियामध्ये ब्रिक या संघटनेची स्थापना झाली. ब विधान आहे 2012 दक्षिण आफ्रिका या संघटनेमध्ये सामील झाली. आणि क विधान आहे 2019 ब्रिक्सची 12वी बैठक पार पडणार आहे. वरीलपैकी सत्य नसलेली विधानं किंवा विधाने ओळखा, म्हणजेच आपल्याला चुकीची विधानं ओळखायचे. जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की 16 जून 2009 रशियामध्ये ब्रिक या संघटनेची स्थापना झालेली होती. ब्रिक या संघटनेमध्ये कोणते देश होते तर ते म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. तर या
चार देशांचे जे इनिशियल्स आहेत तर तेच आहेत, ते म्हणजे ब्रिक, ठीक आहे. तर या संघटनेची स्थापना 2009 झाली, त्यानंतर सप्टेंबर 2012 दक्षिण आफ्रिका या संघटनेमध्ये सामील झाली. तर हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. सप्टेंबर 2010 जी परराष्ट्र मंत्र्यांची परिषद भरलेली होती तर या परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेला या संघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यानंतर पुढे एप्रिल 2011 चीनमध्ये जी परिषद भरली तर या परिषदेला दक्षिण आफ्रिकेला आमंत्रित करण्यात आलं, ठीक आहे. तर सप्टेंबर 2012 दक्षिण आफ्रिका या संघटनेत सामील झाली. तर हे जे आपलं ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचं आहे. आणि त्यानंतरचं क विधान, ते म्हणजे की 2019 ब्रिक्सची जी 12वी बैठक आहे तर ती पार पडली, तर हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. 2019 ब्रिक्सची 11वी परिषद किंवा 11वी बैठक पार पडली, ठीक आहे. तर हे क विधान पण चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला सत्य नसलेली म्हणजे चुकीची विधानं सांगायचे, तर त्यामुळे ब आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 2 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे, ठीक आहे. रिसेंटलीच ही जी ब्रिक्सची 11वी समिट होती आहे तर त्यासाठी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हे उपस्थित राहणार आहेत. ही जी परिषद आहे तर ती 13 आणि 14 नोव्हेंबरला ब्राझीलमध्ये होणार आहे. या परिषदेची जी थीम आहे तर तीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, ती म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ फॉर अन इनोव्हेटिव्ह फ्युचर, ओके. तर ही थीमसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. अविधान आहे की स्वच्छ निर्मल तट अभियान 11 ते 17 नोव्हेंबर 2019 दरम्यान राबवलं जाणार आहे. आणि ब विधान आहे की अभियानाअंतर्गत देशातील 50 समुद्र किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. तर प्रश्नामध्ये दिलेली ही जी दोन विधानं आहेत तर ही दोनही विधानं आपली बरोबर आहेत, की जो स्वच्छ निर्मल तट अभियान आहे तर हे जे अभियान तर हे अभियान 11 ते 17 नोव्हेंबर तर या दरम्यान राबवण्यात येणार आहे. आणि देशामधल्या 10 राज्यांमध्ये आणि त्याचप्रमाणे जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर या प्रदेशामधील 50 जे समुद्र किनारे आहेत तर त्या ठिकाणी हे व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. याच्यामध्ये त्या राज्यामधील किंवा त्या समुद्र किनाऱ्याच्या आसपास असलेले जे काही NGO आहेत, ज्या काही शाळा आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, तर त्यांच्या माध्यमातून हा जो स्वच्छता मोहीम आहे तर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. आणि या अभियानाच्या शेवटी ज्या समुद्र किनाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे तर अशा 3 किनाऱ्यांना पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे, ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचं अभियान आहे, ते म्हणजे स्वच्छ निर्मल तट अभियान. भारताला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. अगदी गुजरातपासून ते इकडे पूर्वेकडे पश्चिम बंगालपर्यंत हा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. जर आपण वेस्ट कोस्टचा विचार केला तर हा वेस्ट कोस्ट हा प्रामुख्याने 3 पार्ट्समध्ये डिवाईड होतो, जो आपला गुजरात ते गोवा तर इथपर्यंतचा हा जो समुद्र किनारा आहे तर त्याला आपण कोकण किनारा म्हणतो. त्यानंतर गोव्यापासून कर्नाटकमधील मंगलोर तर इथला जो समुद्र किनारा आहे तर त्याला कन्नड तट किंवा कन्नड किनारा असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर मंगलोरपासून खाली केरळपर्यंत जो किनारा आहे तर त्याला आपण मालाबार तट किंवा मालाबार किनारा असं म्हणतो. आणि मालाबार तटाचा जो मेजॉरिटी एरिया आहे तर तो केरळ राज्यामध्ये येतो, तर हा पॉईंट पण तुम्हाला माहिती पाहिजे. तसंच जो ईस्ट कोस्ट आहे तर त्याच्यामध्ये तमिळनाडूपर्यंतचा जो किनारा आहे तर त्याला आपण कोरोमंडल तट असं म्हणतो. भारतीय समुद्र किनाऱ्यांचं हे जे डिव्हिजन आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम अहवाल 2019 नुकताच प्रकाशित झाला, त्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. अविधान आहे की देशामध्ये माता मृत्यूदर घटलेला आहे. ब विधान आहे की देशात माता मृत्यूदर सर्वात जास्त उत्तर प्रदेश तर सर्वात कमी केरळमध्ये आहे. आणि क विधान आहे केरळनंतर माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यात तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तर आता या 3 विधानांपैकी या अहवालाशी रिलेटेड जी योग्य विधानं आहेत तर ती आपल्याला सांगायची. जे अविधान आहे तर या अविधानामध्ये जे म्हटलेलं आहे की देशामध्ये माता मृत्यूदर घटलेला आहे तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. जे ब विधान आहे ते म्हणजे की देशामध्ये माता मृत्यूदर हा सर्वात जास्त उत्तर प्रदेश तर सर्वात कमी केरळमध्ये आहे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सर्वात जास्त माता मृत्यूदर हा भारतामध्ये आसाम या राज्यामध्ये आहे आणि सर्वात कमी मृत्यूदर हा केरळमध्ये आहे, ठीक आहे. पण इथे उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे असं म्हटलं आहे, तर त्यामुळे ब विधान हे चुकीचं आहे. आणि त्यानंतरचं क विधान की केरळनंतर माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांमध्ये
तमिळनाडूचा क्रमांक लागतो तर हे स्टेटमेंट चुकीचे आहे. केरळनंतर ज्या राज्याचा क्रमांक लागतो तर ते आहे आपलं महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रानंतर थर्ड पोझिशनवरती आहे तमिळनाडू. ठीक आहे, जर आपण सर्वात जास्त माता मृत्यू दर असलेलं राज्य ते म्हणजे आसाम तर याचा विचार केला तर आसाममध्ये 1000 जिवंत जन्मांमागे 229 माता मृत्यू दर आहे. तर तेच जर आपण केरळचा विचार केला तर केरळमध्ये हाच जो रेशिओ आहे तो 42 आहे, महाराष्ट्रामध्ये 55 तर तमिळनाडूमध्ये 63. ठीक आहे, तर हा जो माता मृत्यू दर आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि तेच जर आपण मागील वर्षाचा किंवा मागचा जो अहवाल आहे तो विचारात घेतला की जो अहवाल त्याच्यामध्ये 2014 ते 2016 तर या वर्षांची आकडेवारी मेन्शन केलेली होती तर त्याच्या तुलनेमध्ये देशामध्ये माता मृत्यू दर हा 6.15% कमी झालेला आहे. ठीक आहे, आणि यावर्षी हा जो अहवाल पब्लिश झालेला आहे तर त्याच्यामध्ये 2017 पर्यंतची जी आकडेवारी आहे तर ती पब्लिश करण्यात आली. तर हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ विधान आहे की वर्ल्ड निमोनिया डे दरवर्षी 12 नोव्हेंबरला साजरा केला जातो, आणि ब विधान आहे की 2019 वर्ल्ड निमोनिया डेचा 11वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यापैकी जे योग्य विधान आहे तर हे योग्य विधान आहे ते म्हणजे फक्त अ, की जे 12 नोव्हेंबर तर या दिवशी वर्ल्ड निमोनिया डे तर हा सेलिब्रेट होतो तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ती बरोबर आहे. पण हा जो वर्ल्ड निमोनिया डे आहे तर तो 2009 सेलिब्रेट होतो आहे, तर त्यामुळे 2019 या वर्ल्ड निमोनिया डेचा 10वा जो स्थापना दिवस आहे तर तो आपण सेलिब्रेट केलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ब विधान चुकीचं आहे, आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायचे तर त्यामुळे फक्त अ तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि त्याचप्रमाणे युनिसेफनी 2013 निमोनियाला प्रतिबंध आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी म्हणून एक ॲक्शन प्लॅन पण तयार केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्याच देशांसाठी असं एक टार्गेट ठरवलेलं आहे की 1000 जिवंत जन्मांमागे फक्त 3 बालकांचा किंवा 3 जन्मलेल्या मुलांचा मृत्यू हा निमोनियामुळे व्हायला पाहिजे, आणि हे जे टार्गेट आहे तर ते प्रत्येक देशाने 2025 अचीव करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. तर हा पॉईंट पण लक्षात ठेवा. आज आपण लेक्चरमध्ये 2 महत्त्वाचे दिवस बघितले. पहिला दिवस आपण बघितला तो म्हणजे 11 नोव्हेंबर, की जो भारतामध्ये शिक्षण दिन म्हणून सेलिब्रेट होतो, आणि त्यानंतरचा हा 12 नोव्हेंबर, की जो दिवस हा वर्ल्ड निमोनिया डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ओके, लास्ट लेक्चरचा जो आपला होमवर्कचा प्रश्न होता तर त्याचा आन्सर ऑलमोस्ट सगळ्यांनीच बरोबर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन केलेलं होतं, तर त्यामुळे आज आपण होमवर्कच्या प्रश्नासाठीचा जो सब्जेक्ट आहे तो स्विच करतो. आजचा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे की वर्ल्ड डिजिटल कॉम्पिटिटिवनेस रँकिंगमध्ये 2019 भारताचा 5वा क्रमांक लागतो. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आणि त्याचप्रमाणे या रँकिंगशी रिलेटेड जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, जाता जाता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की विजन स्टडीवरती सध्या टेस्ट सिरीजचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही प्रत्येक विषयानुसार ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, किंवा सगळ्या एक्झामसाठी किंवा सगळ्या विषयांसाठी तुम्हाला एक कंबाईंड टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर ती टेस्ट सिरीजसुद्धा विजन स्टडीवरती अवेलेबल आहे. तर इंटरेस्टेड स्टुडंटनी लवकरात लवकर या टेस्ट सिरीजमध्ये आपला प्रवेश घ्या, की जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस तुम्हाला होईल आणि याचा फायदा नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला होईल. ओके, थँक्यू.